कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जे फुटपाथवर आहे फुटपाथवर ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या आशीर्वादाने तिथे भरपूर दलालांचे टपरे होते आणि ते दलाल जे होते ते पिडवणूक करत होते त्यामुळे नागरिकांना होत होता त्रास ते ज्याचे 100 रुपये जिथे हे मोजायचे तिथे हजार रुपये त्यांचे वसूल करायचे त्या दलालांना विरोधात अनेक वेळा मी तक्रार केली त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा पण खडकपाडा पोलीस स्टेशनलाही मी तक्रार केली होती आरटीओचा इथेही तक्रार केली होती आणि त्यांनी ते टपऱ्या लावून तिथे आपल्या जे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत तानाजी चव्हाण यांच्या आशीर्वादाने आपले ते दलालीचे धंदे करत होते या दलालांना आळा बसावा आणि नागरिक जे त्रस्त झालेले होते आणि ते म्हणून मी हे टपऱ्या हटवण्यासाठी माननीय पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी साहेब यांच्याकडे मी तक्रार केली ते तक्रारीचा अहवाल विजय सूर्यवंशी साहेबांनी चंद्रकांत जगताप प्रभाग क्षेत्राधिकारी ब जे आहेत ते त्यांच्याकडे अहवाल मागितला आणि ते मी जी केलेली तक्रार होती त्या अनुषंगाने त्यांनी 478ची नोटीस दिली त्या टपरेवाल्यांना की तुम्ही जर स्वतः हटवून घ्या किंवा आम्ही कारवाई करू तर ते तुमच्याकडनं दंडात्मक कारवाई करून घेऊन आणि ते सर्व वसूल करू तर त्या अनुषंगाने आज त्या टपरेवांवरती चंद्रकांत जगतापच्या नोटिसावरती ती कारवाई झाली आणि माझी अशी भविष्यात मागणी आहे की आयुक्त विजय सूर्यवंशी साहेबांनी त्याची दखल घ्यावी की भविष्यात तिथे परत टपऱ्या लागू नये.